आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे. त्या संबंधाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं. तर त्या संबंधाने या सगळ्यांशी बोलावं. महत्वाचं म्हणजे जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच्या संदर्भाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षा मी समजून घ्याव्या यासाठी म्हणून चर्चेला आले होते. पण नेमकं त्याच वेळेला एक कुठल्या तरी काय काय नाव होतं त्यांचं काय मनस असं काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी पक्ष आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण काहीतरी नावाचा पक्ष आहे तर त्या पक्षाच्या एक अटेन्शन सिकर बाई होत्या त्या एकदम आत आल्या. परंतु 5 मिनिटात ते सगळं सॉल्व्ह झालं आणि त्यानंतर तब्बल 40 मिनिटं आम्ही अत्यंत चांगली हेल्दी चर्चा केली विदाउट एनी पॉलिटिकल इंटरेस्ट. फक्त आणि फक्त ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट वरती काय बोलता येईल काय भूमिका मांडता येईल यासाठी म्हणून आजची ही चर्चा होती इतकंच. सर्वांची भाषा वगैरे देखील केली आहे काहीतरी शिवेगाळ केली आहे नाही मी तर ऐकली नाही बाबा असं काही. आणि काय माहितीये का पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढ्या सो ज्याचा जसा बुद्ध्यांक असेल तो त्या पद्धतीने रिॲक्ट होईल. सो मला नाही वाटत की मी त्याच्यावरती फार काही भाष्य करावं माझ्यासाठी नाही. अरे मला माहितीच नाही ते काहीतरी 2-3 मिनिटं त्या बाई बडबडल्या नंतर पोलीस आले त्या बाईंना बाजूला घेऊन गेले. परंतु जे आमचं काही जे चालू होती चर्चा ती फक्त आणि फक्त ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी चालू होती. कदाचित त्या बाईंना एक जास्तीचं काय म्हणता येईल मीडिया फुटेज हवं असेल किंवा कदाचित त्या अटेन्शन सिकर असतील थोडीशी कधी कधी स्टंटबाजी करणं गरजेचं असतं पक्षाला किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी. त्यातलं की त्याचं गेली 30 वर्ष झाले निष्पाप निस्वार्थपणे काम करत आले हे बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हापासून मी संघटनेचं काम करते. आणखीन केसेस 5 वेळा तडीपार या संघटनेसाठी मी झाले हे सगळं वरपर्यंत माहिती आहे. माझ्या तडीपारीमध्ये पण या लोकांनी मला सांभाळलंय. उद्या यांचे स्टेटमेंट काय येणार आहे ते मला माहिती आहे कोण आम्ही या बाईला ओळखत नाही. त्याची साक्ष देण्यासाठी सांगते सोनईच्या सभेत मीच होते ती घोषणा देणारी हा स्मिता आष्टेकर. दुसरी गोष्ट ही जी आमदार आहे बाई हे वैयक्तिक त्यांनी कोणत्या राजकारणासाठी तिला घेतलं काय केलं आम्हाला काही घेणं नाही. पण मी एक कट्टर हिंदुत्ववादी पहिले महिला आहे जे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वासाठी भांडायचे ना ती मी स्मिता आष्टेकर हिंदुत्वासाठी भांडणारी आहे. आणि ही आमदार आहे बाई जे बोलली की राम जो वनवासाला गेलता तर तुमची सीता गरोदर कशी राहिली हा तुमचा हनुमान उडत गेला सीताला आणायला मग ते दगड टाकीत कमून आला रे बोले
समुद्रात दगड टाकीत आणि काय त्या बाया बोले अनमनी पायाने चालत्यात अनमनी बगर बिगर चपलेच उपास करत्यात पोटाला मारत्यात अशी भाषा या कुत्रीने वापरली म्हणजे आमच्या नवरात्राच्या घटाचा तिने अंबाबाईचा अपमान केला हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आज मी सांगते या बाळासाहेब असते ना या बाळासाहेबांनी पण ते मान्य केलं नसतं. तिचा निषेध आहे ती आज नंतर माझ्या जिल्ह्यात माझ्या इथं शहरात येऊन द्या तिला मी ठोकणार. दुसरी गोष्ट हे जे कोण तिच्या मागे लोचत शिवसैनिक फिरत होते ना थुया त्यांची जिंदगी. तुम्ही हिंदुत्व धरून ते संघटनेत मध्ये आले होते काम करत होते तिच्या मागे तुम्ही आज फिरता. काल आलेल्या बाईच्या मागे फिरता लाजीर. निरोप आला की कोणीतरी बाई येत आहे तिच्या मागे 25-30 लोकांचा मॉब आहे आणि त्यावेळेस विचारलं असता आम्हाला कळलं की ही सुषमाबाई अंधारी येत आहे. त्यावेळेस मी अध्यक्षांना फोन लावला की जर असेल राजकीय लोक इथे येत असेल तर तुम्ही परमिशन दिली का. त्यावेळेस अध्यक्षांचं म्हणणं आलं की मी परमिशन दिलेली नाही आहे आणि मी त्यांना येऊ नको असा मेसेज केलेला आहे. पण तरीही तिची आडदंडशाही ती आमच्या बार रूमला आलेली आहे आणि बार रूमला आल्यानंतर बराच वेळ ती आतमध्ये राहिली आणि आतमध्ये राहिल्यामुळं लोकांचे सगळ्या वकिलांचे कामकाज ठप्प झालेले होते कारण पोलीस जाऊ देत नव्हते वकिलांना आतमध्ये. आणि जर तू अशा कायद्यात राहणाऱ्या लोकांच्या याच्यात येऊन जर असे अकायदेशीर जर हे करत असेल तू तर हे खपून घेतल्या जाणार नाही. जिने आमच्या हिंदू देव देवतांबद्दल म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलला वक्तव्य केलं तर एक हिंदू म्हणून मी सहन करणार नाही. कारण तू जर कायद्याचंच उल्लंघन करत असेल तर कायदा आम्हालाही कळतो कसा उल्लंघन करायचा तो. पण आज जर तू जिल्हा न्यायालयाच्या आवारात येऊन जर अशा प्रकारचं तू जर करत असेल तर इथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. जर एखादा राजकीय लोक या उद्धव ठाकरे गटात जर घेत असेल तर तू वॉशिंग मशीन मध्ये नाही धुवून आलेली आहे. तुला हे माफच केलं ना म्हणून मी तिला शिव्या दिल्या. बाई म्हटलं तू बाहेर निघ नाहीतर तंगड्या तुझ्या हातात दिल्या जाईल. पण पोलिसांनी तिला हे करण्याऐवजी मला चढवलेलं आहे. हे पोलिसांचं कोणतं हे आहे. पोलीस स्टेशनला आम्ही कधी धिंगाणा घालत नाही. आम्ही आजपर्यंत पोलीस स्टेशनला जाऊन असं कधी वक्तव्य केलेलं नाही किंवा असा धिंगाणा घातलेला नाही. तुम्ही जर कोर्टात येत असाल तर तुम्ही पहिले प्रधान जिल्हा न्यायाधीशाची परमिशन घेतली का.